भान तू प्रियांकाला ओळखत नाहीयेस. अरे ती बाई आहे म्हणून काय झालं? तिची पोहोच वरपर्यंत आहे. त्या हलकट बाईला माझ्या मागे लावताय तुम्ही? मॅडम, ते ध्रुवचे वकील आले. तर सर, का तुम्ही काही केलं नाहीत ना, तर हे काम मी एकटी करून दाखवेन. तुम्ही एखाद्या माणसाला अशा पद्धतीने हॅरेस करू शकत नाही. मी काय करावं आणि काय करू नये हे माझं मला कळत. हर्षा, तू या घरी पैशाची काही अडचण आहे का ग? का ग, असं का म्हणून विचारतेस? नाही, परवा हे म्हणत होते भोसल्यांना कर्ज पाहिजे म्हणून. कशासाठी पाहिजे ग कर्ज? जाऊ दे, नाही माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हां, असं काऊन बोलून राहिली ग पोट्टे? हे बघाई, कर्ज भोसलेंना हवं, त्यांचा प्रश्न आहे तो, ते करत बसतील सॉल्व. मला त्याविषयी काही बोलण्याची इच्छा नाही. हर्षा, तू सोन्यास भोसल्याची, आता तेच तू घर आहे. त्याईचा प्रश्न तो तुझा प्रश्न आहे. तुला असं बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. मी जबाबदारीनेच वागले होते आई, आणि म्हणूनच दाजींकडे मदतही मागितली होती, पण हे भोसल्यांना आवडलं नाही. चार चौघांसमोर घालून पडून बोलली आहे दादा मला. म्हणाले, इकडच्या गोष्टी माहेरी जाऊन सांगतेस, हेच शिकवलं का तुला तुझ्या आईवडला? अरे देवा, जबाबदारीने वागणाऱ्या माणसाचा असा अपमान करत का ग कोणी? त्या घरात फक्त एकच गोष्ट करायची असते, ते म्हणजे हर्षवर्धन भोसलेंचा हुकूम पाळणे. दुसरं कुणीही कुठल्याही बाबतीत घेतलेला निर्णय त्यांना पटत नाही. मग आपण तरी का विचार करायचा सगळ्याचा? अगं असते का कची तरा, त्याईचा स्वभावच तसा आहे. पण अशा वेळी तुला समजूतदारीनं वागा हवं का नाही? समजूतदारपणा समजूतदार माणसाशी करायचा असतो, भांडखोर आणि हेकेखोर माणसाशी नाही. अगं पण मी काय म्हणत आई, मी म्हटलं या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. हा विषय आपण इथेच थांबूयात. अगदी उत्तम निर्णय घेतला तुम्ही, मीही तुम्हाला तेच म्हणणार होते. जरा हवा पलट झाला की बरं वाटेल ना. कधी निघताय? उद्या संध्याकाळी, म्हणून म्हटलं जायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना भेटून जावं. तर तू एकटीच भेटलीस? अगं हो, आता काय करणार ना, आसावरी माहेरी गेलीये. हर्ष आणि आदित्य त्यांच्या त्यांच्या ऑफिसला गेलेत. आज हर्षदाई नेमकी आईकडे गेले, त्यामुळे मग मी एकटीच. मग कधीपर्यंत येतील सगळे? अगं 7:30 पर्यंत येतील. अरे तुम्ही कधी आलात? झाला अर्धा तास. अरे कधीची वाट बघतायत ते तुमची? का? अरे ते उद्या मनालीला निघालेत म्हणून भेटायला आलेत सगळ्यांना. अच्छा, मनालीला काही काम आहे तुमचं? नाही काही काम नाही, सहजच फिरायला हनीमूनला. ओ, हनीमूनला? अरे वा वा वा, मजा आहे भाऊ तुमची सचिन राव. नाही, लोकांच्या नशिबात कधी कधी एक सुद्धा हनीमून नसतो, तुम्ही दोन दोनदा जाताय. मनाली, गुड गुड. काय पॅकेज टूर? अरे वा, काय सचिन राव भरपूर पैसे कमवायला लागलेले दिसताय तुम्ही, एकदम मनाली पॅकेज टूर वगैरे. नाही तसा फार महाग नाही. ठीक आहे, हे बघा कसली मदत लागली ना पैशाची वगैरे तर मला अगदी बिंदास सांगा, काय मी सगळं मॅनेज करून देईन. नाही नाही नाही, त्याची काही गरज पडणार नाही. गुड. आणि शिवाय कोणाकडून उसने पैसे घेऊन मौज करण्यात काय अर्थ आहे? नाही का? नाही म्हणजे ऋण काढून सण कशाला साजरे करायचे? करेक्ट करेक्ट.
मी सुद्धा अगदी याच तत्वाचा आहे सचिनराव. उगाच वायफळ कारणांकरता पैसे उडवायला मला सुद्धा अजिबात आवडत नाही. पण तुम्हाला ते जमतं, सगळ्यांनाच जमतं असं नाही का? एनिवे बसा तुम्ही, चहा वगैरे घ्या. नाही नाही नकोय. नाही नाही असं कसं, चहा घ्यायलाच पाहिजे. एवढी दुसऱ्या हनीमूनची बातमी सांगायला आला तुम्ही, तोंड तर तुमचं गोड करायला पाहिजेच ना, नाही का? अगदी मिठाई नाही तर नाही, किमान चहा तरी घेऊन जा आमच्याकडचा. तर चहाचं बघ त्यांच्या माई, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. तुम्ही बसा, मी चहा आणते. नाही माई, मला खरंच नकोय. आणि तसंही आम्ही निघतो आता. अहो, आदित्य आणि हर्षदा येतील ना, त्यांना भेटून जा. नाही माई, काय की घरी पॅकिंग वगैरे सगळंच करायचं बाकी आहे, त्यामुळे गेलं पाहिजे. आणि शिवाय त्यांना यायला अजून किती वेळ लागेल कोण जाणे, नाही का? आणि मुख्य म्हणजे हर्षवर्धन रावांची भेट झाली म्हटल्यावर त्यात सगळंच आलं, नाही का? पण नाही माई, मी आदित्यशी फोनवर बोलेन नंतर. संगीता ऐकूया, नीट जा. हा हर्षा, एक सांगू तुले, मला माहिती आहे तू पटून नाही राहिला हर्षवर्धन रावाची, पण ते मोठे आणि मोठ्याचा मान राखावा हे संस्कार केले आम्ही तुझ्या उपर, ते इसरू नकस. पण आपली काही चूक नसताना जर कोणी आपल्याला बोलत असेल तर ते ऐकून घ्यायचं नाही, हेही तुमचे संस्कार आहेत ना आई? म्हणून तर मला जास्त त्रास होतोय. हे पण मंजूर आहे मला, पण तुझ्यामुळं त्या आईच्या घरात भांडणं होते तर नाव कोणाचं खराब होणार? आमचंच ना, हे पण लक्षात ठेव. आई, तेवढं कळतं ग मला, माझ्यामुळेच त्या घरात भांडणं व्हायची असती तर ती कधीच झाली असती ना, पण मला तसं काही करायचं नाही. मलाही आपुलकीच वाटते ग त्या घराबद्दल, म्हणून तर हे सगळं इतक्या पोटतिडकीने करण्याचा प्रयत्न करते. सगळं सांभाळून घेते आई. ते घर मी स्वतःहून निवडलंय, कोणी माझ्या माथी मारलेलं नाही, त्यामुळे जीव गेला तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्या घराच्या भल्यासाठीच झटली. तू काळजी करू नकोस. मला विश्वास आहे तुझ्या उपर. मी म्हटलं होतं ना तुम्हाला असंच काहीतरी होणार. अगं काय झालंय? काय झालंय? अहो, आपल्या फिरायला जाण्यावर ना दादा एवढं बोलला तुम्हाला, तुम्ही मलाच विचारताय काय झालंय? तुझा दादा काहीतरी बोलला, ह्यात नवीन काय आहे? मला तर ते सगळं सवयीचं झालंय. पण मला ते अजिबात आवडलेलं नाही. उगाच प्लॅनिंग केलं आपण एवढं सगळं, पण कॅन्सल करूया सगळं, जाऊ दे, मरू दे. संगीता काहीतरीच काय बोलतेस तू? तो काहीतरी बोलला म्हणून
आपण आपलं जाणं कॅन्सल करायचं, त्याला काहीच अर्थ नाही. आणि त्याला बोलायला काय ग, तो कशावरही बोलू शकतो. आता त्याचा स्वभाव आपल्याला माहिती आहे ना. खरं सांगायचं तर त्याचं हे बोलणं मला एक्सपेक्टेड होतं. आणि शिवाय तो काहीतरी बोलला म्हणून लगेच मी काही कमी होत नाही ना. उलट त्याच्या बोलण्याखातर आपण आपली ट्रिप कॅन्सल केली ना, तर आपण त्याच्या बोलण्याला घाबरलो असं होईल. बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस, आपली निघायची तयारी कर. बोला राणी साहेब. बोला. हॅलो. हो बोला ना. काय बोलणार, तू नसलीस ना की शब्दच खुंटतात माझे. अरे वा, मी इकडे आल्यापासून तुम्ही जरा जास्तच रोमॅन्टिक होत चाललाय. खरंय, जवळचा माणूस दूर गेल्यावरच त्याची किंमत कळते म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. असवरी, कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय. हो, मग या इकडे मला भेटायला. बघू कशी आहेस तू. मस्त, छान. आणि आमचं बाळ, ते पण अगदी मजेत आहे. असवरी, खूप दिवस बोललो नाही मी त्याच्याशी, एकदा बोलायचंय. हो थांबा, त्याच्या कानाला लावत. हॅलो, कसा आहे तू बाळा, आठवण येते का तुला बाबाची? नाहीये कोठारडा, मला माहिती आहे रडतोच ना तू माझ्यासाठी, खूप खूप ललतोस ना. आणि आता तू येणार ना लवकर माझ्याजवळ, मग आपण खूप खूप गप्पा मारायच्या. आणि हॅलो, काय गा सवरी इतका वेळ. मी छान गप्पा मारत होतो, उगाच मध्ये आमच्या रंगाचा भंग करतेस, याच चालणार नाही सांगून ठेवत. बर ठीक आहे, जेव्हा आमचं पिल्लू जन्मेल ना तेव्हा मी तुमच्या दोघांच्या मध्ये कधीही येणार नाही. ओके चल ठेवतो, काळजी घे स्वतःची. औषधं वगैरे नीट घेतेस ना? अहो ऐका ना. काय ग? असाच अधून मधून फोन करत जा, खूप बरं वाटत. करीन, प्रॉमिस, लव यू, बाय. काय नाश्त्याला काय करू? रोज रोज हाच प्रश्न विचारून तुम्हाला त्रास देणार आहेस का? हो, कारण मी केलेला नाश्ता जर तुम्हाला आवडला नाही तर ते मला बरं वाटणार नाही ना. काय करू? तुला जे वाटेल ते कर,
पण पुन्हा पुन्हा मला हे सगळं विचारू नकोस. सॉरी दादा, तुम्ही मला काय वाटेल ते सांगा, मी ऐकेन. पण रोज नाश्ता मात्र मी तुम्हाला विचारूनच करणार. मग माझंही उत्तर रोज हेच असणार की तुला वाटेल ते कर. कळलं? निघ. नेहा, मी तुला ती पांढऱ्या रंगाची लोकर आणायला सांगितली होती बघ, आणलीस? सॉरी, लक्षात नाही राहिलं माझ्या, उद्या आणते. काही प्रॉब्लेम आहे? नाही. मग अशी टेन्शन मध्ये का दिसतेस? काही नाही, जरा थकल्यासारखं वाटतंय. पोलीस स्टेशन मध्ये काही ध्रुवशी संबंधित काही? नाही, तसं काही नाही. पण तू हे का विचारतेस? तू हे का विचारतेस? सहज, मला तुझी काळजी वाटली म्हणून. माझी काळजी वाटली म्हणून की आईने तुला माझ्याबद्दल काही सांगितलं म्हणून? आई म्हणाली असेल ना, नेहा अजिबात माझा आजकाल ऐकत नाही, चिडचिड करते, खूप गाऱ्हाणी केली असतील तुझ्याजवळ. असं काहीही नाहीये, मला तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला विचारलं. हे बघ सावरीताई, सध्या तू तुझी काळजी कर, त्याची जास्त गरज आहे तुला, माझं बघेन. आणि हो, उद्या येताना आठवणीने लवकर आणते तुझ्यासाठी. ओके. इथे बसलास? तुझं काम चाललं होतं ना, म्हणून म्हटलं बसावं इथे. बस ना. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं. काय? काळे सरांचा फोन आला होता माझ्या ऑफिसमधून, विचारत होते कधी जॉईन करणार आहेस. म्हणजे तू आता नोकरी करणार आहेस का? नको करू. म्हणजे मला वाटलं होतं की मी नोकरी सोडली म्हणून. हो ना? हो, म्हणजे साहजिकच आहे ना असं वाटणं. आता तुझं लग्न झालंय, तुला नोकरीची काय गरज आहे? आधी लग्न झालेल्या बायका नोकरी करत नाही का? करतात ग, पण ती त्यांची गरज असते म्हणून. तू आता भोसल्यांची सून आहेस, आपल्याकडे बंगला आहे, पैसा अडका आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहे. हे सगळं पूर्वी पण माझ्याकडे होत, पण तरी मी नोकरी करत होते, कारण मी एक आर्किटेक्ट आहे. आणि घरी बसून मला माझं शिक्षण वाया घालवायचं नाही. हर्षदा, मला तुझं म्हणणं पटतंय ग, पण तुझ्या घरी तुझ्यावरती इतर जबाबदाऱ्या नव्हत्या. आता तू या घरची सून आहेस, त्यामुळे तुझ्यावरती खूप जबाबदार आहे. त्यातनं माहिती पण इथे नाही आहे आणि माईला नाही झेपत का आता कामं? आधी असली काय कामं असतात आपल्या घरी? धुळाभांडी, साफसफाई सगळं नोकर चाकर करतात. राहता राहिला प्रश्न तो स्वयंपाकाचा. आधी तितकं मॅनेज करू शकेन मी. आता तू सगळं ठरवलंच आहेस, तर मग मला काय विचारतेस ना? कारण तू माझा नवरा आहेस. माझ्याविषयी, माझ्या करिअरविषयी तुझी काय मत आहे ते हवं होतं मला. कळली माझी मत? काय ठरवलंस? आधी तू सुद्धा एक टिपिकल नवरा निघालास, खुजा विचारसरणीचा. हॅलो, राजाराम पांढरे बोलतो. बोला पांढरे साहेब. झोपमोड झाली वाटतं? नाही नाही, बोला तुम्ही.
दादानी तुम्हाला उद्या नागपूरला बोलवलंय. उद्या? पण असं अचानक कसं शक्य आहे? मला इथे काम आहेत महत्वाची. मला वाटतं त्या कामापेक्षा हे काम जास्त महत्वाचं आहे. तरी ठीक आहे, माझं काम होतं निरोप देण्याचं, तो मी दिलाय, पुढे तुमची मर्जी. नाही पण असं एकदम तडकाफडकी काय काम निघालं? मला वाटतं ते दादाच तुमच्याशी बोलतील, नाही का? अर्थात तुम्ही आलात तरच. तुम्ही येणार नसाल तर सांगा, तसं सांगतो मी दादांना. नाही नाही, तसं नाही, येतो मी. ठीक आहे, मग उद्या भेटू नागपूरला. गुड नाईट. गुड नाईट.